अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। भारत माता की भारत माता की वंदे। मंचावर उपस्थित आपले नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आपले पूर्व अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, सन्माननीय आपले केंद्रीय मंत्री पीयूषजी गोयल, संजयजी धोत्रे, माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे, माजी मंत्री गणेश नाईक साहेब, मंचावर उपस्थित पंकजाताई मुंडे, जयकुमारजी रावल, आशीषजी शेलार, आपले राष्ट्रीय सहसंगठन मंत्री व्ही सतीशजी, विजयराव पुराणिक, संजय कुटे, सुरेश हळवणकर, मंदाताई म्हात्रे, रवींद्र चव्हाण, सुभाष भामरे। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या दिवसभराच्या आजच्या आपल्या राज्य कार्यकारिणीमध्ये राज्य परिषदेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व भागातून उपस्थित झालेले माझे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपले नूतन अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं अशी मी विनंती करतो। मित्रांनो, आपल्याकडे जो मॅच जिंकून देतो त्याला आपण खरं कॅप्टन म्हणतो आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेची मॅच ही आपण अतिशय चांगल्या फरकाने जिंकलो आणि म्हणून दादा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही कालही विनिंग टीमचे कॅप्टन होतात आणि आजही तुम्ही विनिंग टीमचेच कॅप्टन आहात। ही विनिंग टीम आहे, ही हारलेली टीम नाही आहे आणि म्हणून विनिंग टीमचे कॅप्टन पुन्हा आता तुम्हाला ती धुरा या ठिकाणी मिळाली आहे। मला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आणल्याशिवाय आपण राहणार नाही। खरं म्हणजे अनेकांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी सामान्य माणसाचा विचार करणारी पार्टी आहे, सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारी पार्टी आहे। चंद्रकांत दादा पाटलांचा प्रवास हा थक्क करणारा प्रवास आहे। एक अतिशय गरीब गिरणी कामगाराच्या घरी जन्म घेतलेला एक मुलगा आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आपल्या कर्तृत्वातून या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बनतो आणि एवढंच नाही तर त्याच्या आधी विद्यार्थी जीवनामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष आपल्या जीवनाचा क्षण आणि क्षण या देशाला समर्पित करत युवांना एकत्रित करत राष्ट्रीय संघटनेची बांधणी करण्याकरता देतो। अगदी छोट्या पदापासून राष्ट्रीय पदांपर्यंत सर्व पदांवर काम करताना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे देखील महत्त्वाची पद भूषवत अतिशय सामान्य घरचा हा व्यक्ती महाराष्ट्राचा मंत्री होतो आणि महाराष्ट्राचा भाजपचा अध्यक्ष होतो हे केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं आणि म्हणून मला
या ठिकाणी आनंद आहे की आमचे अध्यक्ष म्हणून आज चंद्रकांत दादा हे या ठिकाणी एका सामान्य घरचा व्यक्ती या ठिकाणी सामान्य माणसाचं रिप्रेझेंटेशन करतायत। खरं म्हणजे आपल्या पक्षामध्ये कुठलीही गोष्ट ही विरासत मध्ये मिळत नाही, आपल्या पक्षामध्ये ती गोष्ट मेहनतीतून आपल्याला कमवावी लागते। आपला प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी स्वतःच्या मेहनतीच्या भरोशावर या ठिकाणी मोठा होतो आणि म्हणून आज आपल्यापैकी अनेकांना पद मिळाली असतील, पण भारतीय जनता पक्षामध्ये पद ही शोभेची बाब नाहीये। भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी आहे। केवळ आपल्याला मिरवण्याकरता, पाटी लावण्याकरता, केवळ कार्ड छापण्याकरता, केवळ कोणावर तरी इम्प्रेशन मारण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये पदांची निर्मिती नाही, रचना नाही, तर भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी आहे। आपण नेहमी सांगतो भारतीय जनता पार्टी एक उपकरण आहे। आम्हाला सत्ता केवळ या ठिकाणी भोगण्याकरता नको आहे, आमच्याकरता सत्ता हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे आणि या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये आमचं उपकरण जर काही असेल तर आमचा पक्ष आहे आणि या पक्षाचं इंधन काही असेल, ह्या उपकरणाचा बाण काही असेल, या उपकरणाची गोळी काही असेल, या उपकरणाची बारूद काही असेल, तर तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे की ज्या बारुदीच्या भरोशावर कुठलंही युद्ध भारतीय जनता पक्ष जिंकू शकतो आणि जिंकत आलाय। बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे एक मोठी परंपरा आहे, या ठिकाणी श्यामा प्रसाद मुखर्जींची, दीनदयालजींची, अटलजींची परंपरा, या महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत असतील, उत्तमराव नाना असतील, प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, एक मोठी नेत्यांची मांडळी आई आहे आणि त्यातनं तयार झालेला हा पक्ष आज ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये या पक्षाने आपली पाळंमुळं घट्ट रोवली आहेत आणि ज्या प्रकारे आज संपूर्ण देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज आपण या पक्षापुढे पाहतो, मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाला हा अभिमान वाटला पाहिजे की आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आणि मला तर असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता हा जो काळ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, या काळामध्ये काम करायला मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याचं कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला कुठला ना कुठला कालखंड हा त्याच्या जीवनातला इतिहास निर्माण करणारा असतो। जगामध्ये अनेक लोक जन्माला येतात, ते मरूनही जातात, स्वतःकरता जगतात, स्वतःचा परिवार मोठा करतात, कदाचित दोन पैसे कमवतात, पण त्यांना समाधानही मिळत नाही आणि त्यांच्याकडे कोणी मागे वळूनही पाहत नाही। परंतु ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असतं त्या लोकांना आपल्या जीवनाच्या वळणावर मागे वळून पाहिल्यानंतर आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत, आपण इतिहासामध्ये सहभागी आहोत, अशा प्रकारचं ज्या लोकांना समाधान प्राप्त होतं तेच खऱ्या अर्थानं जीवनाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत असतात। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, मगाशी दादांनी सांगितलं काश्मीरच्या लढ्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या लढ्यामध्ये दादा त्या ठिकाणी होते, विनोदजी होते, मी होतो, आम्ही सगळे गेलो होतो। आज आम्ही मागे वळून पाहतो आणि ज्यावेळेस हे आपल्याला पाहायला मिळतं की माननीय मोदीजींनी 370 कलम रद्द केलं, 70 वर्षापासनं आमच्या मनामध्ये जे शल्य त्या ठिकाणी होतं की या भारतामध्ये काश्मीर तर आहे परंतु त्या काश्मीरला वेगळा दर्जा आहे, भारताचं अविभाज्य अंग हे काश्मीर नाही। आणि म्हणून 1988-89 ज्यावेळी काश्मीरच्या लाल चौकामध्ये झेंडा लावायला गेलो आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी नारा दिला, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, आम्ही लाल चौकामध्ये झेंडा लावो, झेंडा तर लागला नाही पण मनामध्ये स्वप्न होतं हो एक दिवस या लाल चौकामध्ये आम्ही झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही। आणि मला आनंद वाटतो की मोदीजीने 370 कलम रद्द केल्यानंतर परवाच्या 26 जानेवारीला काश्मीरच्या प्रत्येक चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा डौलानं फडकत होता, भारताच्या तिरंग्याचा अपमान करण्याची हिंमत
ही कोणी करू शकलं नाही। मला खरोखर आनंद वाटतो या इतिहासाचं साक्षीदार होणारे कार्यकर्ते आपण आहोत। आपण असे कार्यकर्ते आहोत ज्यांनी 370 कलम रद्द होताना पाहिला, नवे तर आपल्या मेहनतीने या देशामध्ये असं सरकार आपण निवडून दिलं की ज्या सरकारने 370 कलम रद्द करून दाखवला। आणि आज 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीर मध्ये शांतता आहे। कोणीतरी म्हणाल होतं खून के पाठ बहेंगे, रक्ताचे पाठ वाहतील, रक्ताचे पाठ नाही आहे। काश्मीर मध्ये एक नवीन पहाट आहे, ज्या नवीन पहाटेमध्ये आज काश्मीर विकासाकडे चाललाय हे मोदीजींनी करून दाखवलं। मला आठवतं आपल्यापैकी अनेक लोक राम मंदिराच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो। मला आठवतो तो काळ ज्या काळामध्ये त्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये हे आताचे अनेक पक्ष आहेत ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। खरोखर प्रभू श्रीराम तिथे जन्मले होते का, तुमच्याकडे काय पुरावा आहे असे म्हणणारे नालायक लोक देखील होते। मला आठवतं कार सेवेकरता गेलो, मुलायम सिंगाच्या सरकारनं आमच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, त्या गोळ्या त्या ठिकाणी अनेकांच्या छाताळ्यात घुसल्या, अनेक लोकांचं बलिदान झालं, पण कार सेवकांनी हार मानली नाही। कार सेवकांनी सांगितलं प्रभू श्रीरामाचा जन्म जिथे झालाय त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आम्ही कुठल्या मशिदीच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, पण प्रभू श्रीराम आमचे राष्ट्रपुरुष आहे आणि आमच्या राष्ट्रपुरुषाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी रामललाचं मंदिर हे झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आज आपण पुन्हा साक्षीदार आहोत त्या क्षणाचे की मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याकरता ट्रस्ट तयार झाला आणि आता लवकरच त्या ठिकाणी राम मंदिराचं निर्माण होईल। बोल सिया बोल रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की। प्रभु श्रीरामांचं मंदिर हे आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहे। आता अनेक लोक अयोध्येला जायला निघाले आहेत, जरूर जावं, त्यांनी देखील जरूर जावं। अरे ज्या अयोध्येकरता आम्ही बलिदान केलंय त्या अयोध्येमध्ये जाऊन तुम्ही तिथे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं तर कदाचित तुमचं खरं रक्त हे त्या ठिकाणी उफाळून येईल आणि हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना तुम्ही या ठिकाणी पाठीशी घालणार नाही। तुम्हाला तो प्रभू श्रीराम हा निश्चितपणे योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करेल। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जो विचार या महाराष्ट्रामध्ये मांडला त्या विचाराची आठवण कदाचित प्रभू श्रीराम तुम्हाला करून देतील हा भाबडा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो। पण मला आनंद आहे ज्या पक्षामध्ये मी काम करतो आहे, ज्या पक्षामध्ये मोदीजींसारखे नेते आहेत, आज त्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं राम मंदिराच्या निर्मितीची सुरुवात झाली। त्या कोठारी बंधू ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अयोध्येमध्ये बलिदान दिलं होतं ते कोठारी बंधूंपासनं तर लाखो कार सेवक ज्यांचं बलिदान झालं, ज्यांना गोधरामध्ये जाळून टाकण्यात आलं, अशा प्रकारचे आमचे लाखो हजारो कार सेवक, या सगळ्या कार सेवकांच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थानं शांती मिळेल ज्यावेळी मोदीजींच्या माध्यमातनं राम मंदिर निर्माणाचा ट्रस्ट त्या ठिकाणी तयार झाला। आज या ठिकाणी मला आश्चर्य वाटतं काय या ठिकाणी चाललंय। खऱ्या अर्थानं नागरिकता संशोधन विधेयक मोदीजींनी या ठिकाणी आणलं। नागरिकता संशोधन विधेयकाची आवश्यकता काय आहे याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतिपादन केलं होतं, याबद्दल लालबहादूर शास्त्रींनी प्रतिपादन केलं होतं, याबद्दल मनमोहन सिंगांनी मागणी केली होती, याबद्दल कम्युनिस्ट पक्षाने मागणी केली होती। पण खऱ्या अर्थानं गेल्या अनेक सरकारांमध्ये ही हिम्मत नव्हती की धर्माच्या आधारावर प्रताडित झालेले आमचे हिंदू असतील, आमचे शीख असतील, आमचे बौद्ध असतील, आमचे जैन असतील, आमचे पारशी असतील, आमचे ख्रिश्चन असतील, ज्यांना त्या ठिकाणी केवळ ते एका धर्माचे आहे म्हणून त्यांचे जमीन जुमले त्या ठिकाणी घेण्यात आले, अतिक्रमण करण्यात आलं, त्यांचं घर जप्त करण्यात आलं, माता भगिनींवर त्या ठिकाणी अत्याचार झाला, बलात्कार झाला,
आणि म्हणून त्यांना या देशामध्ये यावं लागलं। हा त्यांचा देश होता, हा त्यांचा देश होता। नेहरूजींनी लियाकत सोबत जो करार केला होता त्या करारात हे मान्य केलं होतं की या ठिकाणी पाकिस्तान मध्ये राहणारे हिंदू, शीख, पारसी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन यांच्यावर जर अत्याचार झाला तर त्या अत्याचारामध्ये भारत देश त्यांच्या सोबत उभा राहील। पण अत्याचार होत राहिला, या भारतामध्ये त्यांना येत राहावं लागलं। भारतामध्ये त्यांना आल्यानंतर गेल्या 30-40 वर्षातली त्यांची अवस्था काय आहे, गेल्या 30-40 वर्षातली त्यांची अवस्था आहे ना इधर के रहे ना उधर के रहे अशा प्रकारची अवस्था आहे। नागरिकता मिळाली नाही, त्या देशाने हाकलून दिलं, आपला देश समजून आले, या देशात नागरिकता नाही त्यामुळे कुठला फायदा नाही, या ठिकाणी देखील ते तडफडतायत। अशा आमच्या नागरिकांना नागरिकता देण्याचा कायदा जर मोदीजींनी तयार केला तर काय चूक मोदीजींनी केली, माझा सवाल आहे, काय चूक मोदीजींनी केली? हा कायदा कोणाचीही नागरिकता घेत नाही, हा नागरिकता घेणारा कायदा नाही आहे, हा नागरिकता देणारा कायदा आहे। पण नागरिकता देणारा कायदा असताना ज्या प्रकारे या देशामध्ये एक माहोल तयार करण्यात येतो आहे, हा केवळ या ठिकाणी सोपा असा समजू नका। या देशाला आतून खिळखिळ करण्याकरता, या देशामध्ये अराजक तयार करण्याकरता या देशातले काही पक्ष असे आहेत जे सत्तेशिवाय राहू शकत नाही। जशी जलबिन मछली तडपते तसे काही पक्ष हे सत्तेविना तडपतात आणि मग सत्तेमध्ये येण्याकरता काहीही करायला हे लोक तयार आहेत। सत्तेमध्ये येण्याकरता समाजासमाजात तेढ निर्माण करायला तयार आहेत, सत्तेमध्ये येण्याकरता समाजासमाजामध्ये भांडणं लावायला तयार आहेत। आज या ठिकाणी स्वतः मोदीजींनी सांगितलं, या देशात राहणाऱ्या एकाही मुस्लिम समाजाच्या बंधूला या कायद्याच्या माध्यमातून बाहेर जावं लागणार नाही, त्यांना नागरिकता विचारण्याचं कारण नाही, त्यांच्यावर या कायद्याचा कुठलाही अमल नाही। तरी देखील लोकांमध्ये रोज बोल, खोटं बोल, रेटून बोल। आणि मला कधी कधी तर आश्चर्य वाटतं, मोठे मोठे नेते देखील सत्तेकरता कशा गोष्टी करायला लागतात। मी काही दिवसापूर्वी पवार साहेबांचं भाषण ऐकत होतो, पवार साहेब म्हणाले हा जो कायदा CAAचा तयार झाला याच्यामुळे भीती आहे, भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये भीती आहे, आदिवासी समाजाच्या मनामध्ये भीती आहे, कारण त्यांच्याजवळ कागदपत्र नाही आहे त्यामुळे त्यांना भीती वाटते की या देशातनं काढण्यात येईल। बंधू भगिनींनो, बुद्धिभेद करण्याचा हा जो प्रकार या ठिकाणी चाललेला आहे, पवार साहेब मोठे नेते आहेत का त्यांना माहीत नाही की CAAमध्ये अशी कुठली प्रोव्हिजन नाही, CAAचा कुठलाही अमल भटक्या विमुक्तांवर नाही, CAAचा कुठलाही त्या ठिकाणी परिणाम आमच्या आदिवासी बंधूंवर नाही, सगळं त्यांना माहिती आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे। पण एक या ठिकाणी एक त्यांनी अशी नीती, अशी योजना तयार केली आहे की ज्या योजनेतनं लोकांना जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळेस कन्फ्यूज करा, लोकांना ज्यावेळेस कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी त्यांना चुकीच्या गोष्टी सांगा, त्यांना कन्फ्यूज करा, आणि अशा प्रकारे लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या मंचावरनं सांगतो आणि ठामपणे सांगतो, अरे आमच्या कुठल्याही विरोधकामध्ये या ठिकाणी मी त्यांना चॅलेंज देतो की CAA कायद्यामध्ये या देशातल्या भटक्या विमुक्तांना कुठला त्रास आहे मला सांगा, या देशातल्या आदिवासींना कुठला त्रास आहे मला सांगा, आणि तो जर तुम्ही सांगू शकत नसाल तर या ठिकाणी येऊन नरेंद्र मोदीजींची माफी मागा, हे खोटं बोलणं बंद करा, लोकांमध्ये दुफळी माजवणं बंद करा। या देशात राहणारे भटके विमुक्त, या देशात राहणारे आदिवासी, या देशात राहणारे अनुसूचित जातीचे लोक यांच्याशिवाय हा देश पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे या भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आरक्षणाची मुदत संपल्यानंतर ती मुदत वाढवण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं। काल परवा ज्यावेळेस विधानसभा लोकसभेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागांचं आरक्षण संपलं त्याला मुदत वाढ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। आमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नाही आहेत। आणि म्हणून
एक जे अराजकतेचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, खोटं बोल पण रेटून बोल, संशय तयार करायचा, नरोवा कुंजरोवा बोलायचं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या गोष्टी सांगायच्या। मध्यंतरीच्या काळामध्ये सोशल मीडियावर एक पुस्तक टाकून दिलं, नवाज नया संविधान, खाली मोहन भागवत असं लिहिलं, मोहनजींच्या नावाने जाणीवपूर्वक नया संविधान अशा प्रकारचं एक पुस्तक हे त्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलं। मोहनजींनी स्पष्ट सांगितलं, आम्ही एकच संविधान मानतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील एकच संविधान मानतो, आणि ते संविधान म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान। या देशामध्ये नव संविधान कोणी तयार करू शकत नाही, आणि म्हणून बंधू भगिनींनो एक परसेप्शन वॉर आहे, एक परसेप्शनची लढाई आहे, एक परसेप्शनची लढाई तयार करण्यात येते आहे, ज्यातनं देशात अराजक तयार झाला पाहिजे, देशातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे की जे सगळे लोक एकमेकाच्या समोर येऊन देशामध्ये अशांतता निर्माण झाली पाहिजे, आणि म्हणून अशा प्रकारचा जे प्रयत्न या ठिकाणी करतात त्यांच्या प्रयत्नांचा मुकाबला हा आपल्याला सगळ्यांना करावाच लागेल। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आहे, आता जो येता काळ आहे या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकदीने उतरावं लागेल, डिफेन्सिव्ह होऊन चालणार नाही, संपूर्ण माहिती घेतली पाहिजे। CAA वर आज 3 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाली आहेत, त्यातली प्रत्येक माहिती आपल्याकडे असली पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर दिलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ऐकून घेण्याचे दिवस संपले आहेत, सुनावण्याचे दिवस आहेत, ऐकून घ्यायचं नाही। आपण राष्ट्रीय हिताचं काम करणारे लोक आणि जे राष्ट्रीय हित बघत नाही त्यांनी आपल्याला शिकवायचं नाही, आणि त्यामुळे त्यांना सुनावल्याशिवाय आता चूप बसायचं नाही, ही तुम्हाला विनंती खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी करतो आहे। आज खरं तर या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे जनादेशाचा विश्वासघात झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं। मगाशी आमचे संजय कुठे म्हणाले ते खरं आहे, आमचे उद्धवजी सांगतात मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवीन। मी उद्धवजींना विचारू इच्छितो, उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन, पण खरंच सांगा तुम्ही हे वचन दिलं होतं का की काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन? हे वचन जर तुम्ही दिलं असतं तर बाळासाहेबांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं। आणि म्हणून बंधू भगिनींनो आता तर ही सुरुवात झाली आहे, विश्वासघात हा झालेला आहे, पण विश्वासघात झाला विश्वासघात झाला असं म्हणून रडण्याचे दिवस नाही आहेत, आता लढण्याचे दिवस आहेत, लढण्याचे दिवस। आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मैदानात उतरला पाहिजे। आपल्याला माहिती आहे लढाई आपल्याला जिंकायची आहे, एखादी मोहीम हरल्याने लढाई मागे पुढे होत नाही। आपण तर सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, आणि आपल्याला माहिती आहे पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 22 किल्ले मोगलांना द्यावे लागले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 22 किल्ले ज्या दिवशी दिले त्याच दिवशी ठरवलं आज 22 किल्ले देतो आहे, उद्या 44 किल्ले वापस घेतल्याशिवाय चूप बसणार नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मोगलांना पराजित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आणि खऱ्या अर्थानं ते छत्रपती झाले। मग एखाद्या विश्वासघातानं सरकार गेलं तर आपण हातपाय गाळून बसणाऱ्यांपैकी नाही आहोत। विरोधी पक्षाची भूमिका असेल तर ती भूमिका देखील ताकदीनं या ठिकाणी निभावली पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं मी तर तुम्हाला विनंती करणार आहे, अनेक वेळा सत्ता पक्षातनं विरोधी पक्षाच्या भूमिकेत यायला थोडासा वेळ लागतो, पण आपल्याला वेळ लागण्याचं कारण काय आहे? आपलं तर अख्खं जीवन विरोधी पक्षात गेलेलं आहे, आपला तर DNA विरोधी पक्षाचा आहे। गेल्या काही वर्षात सत्तारूढ पक्षात काय असतं हे आपल्याला समजलं आहे, आता सत्तारूढ पक्षही आपण चांगला चालवतो, आपल्याला चांगला चालवता येतो, त्यामुळे विरोधक कायम राहायचं नाही आहे। पण विरोधी पक्षाची भूमिका आहे, तर विरोधी पक्षामध्ये काम करायचं असेल तर दोर कापून करावं लागतं।
मनामध्ये आज सरकार येत आहे उद्या सरकार येत आहे ही भावना ठेवून होत नाही, अंग चोरून काम करून होत नाही। विरोधी पक्षात काम करायचं असेल तर रस्त्यावर भिडावं लागतं, रस्त्यावर भिडावं लागतं। समाजाच्या ज्या काही वेदना आहेत त्या रस्त्यावर मांडाव्या लागतात। सरकारशी थेट मुकाबला करावा लागतो। सरकारशी समझौता करून विरोधी पक्ष काम करू शकत नाही। सरकारशी थेट मुकाबला केल्याशिवाय विरोधी पक्षाचं काम होऊ शकत नाही। आणि म्हणून तुम्हाला विचारतो, सांगा तुमची तयारी आहे का थेट मुकाबला करण्याची? तुमची तयारी आहे का थेट मुकाबला करण्याची? तुमची तयारी आहे का थेट मुकाबला करण्याची? मग चिंता करू नका, पहिला मुकाबला आम्ही सुरू करू, तुम्ही केवळ आमच्या पाठीशी उभं राहा। हे जे सरकार आहे ना, या सरकारला जेरी सांडल्याशिवाय सोडणार नाही। विरोधाकरता विरोध करणार नाही, विरोधाकरता विरोध करणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जनतेच्या हिताच्या विरोधात जर निर्णय होत असतील तर या सरकारला सोडल्याशिवाय राहणार नाही। आणि आज आपण सगळ्यांनी बघितलं, शेतकऱ्यांचा विश्वासघात, 25,000 देऊ, 50,000 देऊ, या ठिकाणी 7-12 कोरा करू, या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्हाला करायचंय, चिंतामुक्त करायचंय। अरे तुम्ही सत्तेत बसला तुम्ही चिंतामुक्त झाला, पण शेतकरी अजून चिंतेमध्ये आहे। त्याचं कर्ज मुक्तही झालं नाही, त्याला पैसेही मिळाले नाही, त्याला 25,000 मिळाले नाही। आणि एवढंच नाही तर आज आपल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, मी रिपिटेशन करणार नाही, 3च महिने झाले पण शेतकरी विरोधी निर्णयांची सुरुवात झाली, विकासाच्या कामांना स्थगिती देण्याची सुरुवात झाली। या महाराष्ट्राचं एक विजन आपण तयार केलं होतं, नव महाराष्ट्राची निर्मिती आपण करत होतो। अरे जर आमचे प्रकल्प तुम्हाला नाव बदलायचे असतील तर बदला, तुम्हाला त्याला तुमचं नाव द्यायचं असेल तर तुमचं नाव द्या, तुम्हाला अजून तिसऱ्याचं नाव द्यायचं असेल तिसऱ्याचं नाव द्या। पण जनतेच्या हिताचे प्रकल्प जर तुम्ही थांबवले तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला आता रस्त्यावर उतरावंच लागेल। आणि म्हणून आता आपण निर्णय केलाय, शेतकऱ्यांचा विश्वासघात या ठिकाणी ज्या प्रकारे झालाय, मगाशी ताईंनी सांगितलं कशा प्रकारे महिलांवर अत्याचार वाढले आहेत। खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती म्हणून आपल्या घरी पाठवणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व भगिनींची आज अवस्था काय आहे, कुठे सरकारचं अस्तित्व दिसत आहे का? आणि म्हणून ही जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये समाजाचा आरसा म्हणून, समाजाची संवेदना म्हणून, समाजाचा आवाज म्हणून आपल्याला सगळ्यांना मैदानात उतरावं लागेल। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महिलांच्या अत्याचाराच्या प्रश्नावर आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादांनी निर्णय घेतला, येत्या 22 तारखेला प्रत्येक तहसिली समोर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष धरणे आंदोलन करेल आणि मोठ्या प्रमाणात या सरकारला जाग करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। सांगा तुम्ही तयार आहात का? सगळीकडे आंदोलन होणार आहे, मोठ्या संख्येनं होणार आहे, मग मला विश्वास आहे ही तर सुरुवात आहे। खरं तर काल मुक्ताईनगरला आमचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं, हिम्मत असेल तर हे सरकार खाली खेचून दाखवा, म्हणाले हिम्मत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा। अरे आम्हाला पाडण्याची आवश्यकता नाही, आम्ही ती स्वप्न देखील बघत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्यात हिम्मत असेल तर पुन्हा जनादेशाकरता निवडणूक लावून दाखवा, असेल हिम्मत तर लावा निवडणूक, असेल हिम्मत जा समोर जनादेशाकरता। अरे तुम्ही तिघ एकत्रित आहात ना, जा तिघ एकत्रित, आम्ही आहोत एकटे, आम्ही एकटे असलो तरी तुमच्या तिघांचा मुकाबला आम्ही करू, क्योंकि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमा, क्या बताए आज क्या हमारे दिल में है। आमची तयारी आहे, सरकार खाली खेचणार नाही, हिम्मत असेल तर चला जनतेच्या कोर्टामध्ये पुन्हा जाऊ आणि जनतेला विचारू, तुमच्या मनातलं सरकार होतं का? आणि तुमच्या मनातलं सरकार नसेल
तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं काय झालं यांना, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अपमान रोज काँग्रेस पार्टी करते, मला आठवतंय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अरे स्वातंत्र्य वीराच्या विरुद्ध कोणी जर ब्रजरी त्या ठिकाणी काढला तरी देखील त्याला त्या ठिकाणी नेस्तनाभूत करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। आणि या ठिकाणी काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये शिदोरी मासिकामध्ये या वर्ष महिन्याच्या अंकामध्ये लेख लिहिला जातो, हे स्वातंत्र्य वीर नाही हे माफी वीर, लेख लिहिला जातो। या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्लंडच्या लंडनच्या जेलमध्ये राहावं लागलं होतं कारण ते बलात्कारी होते। अरे नालायकांनो काही तर लाज बाळगा, काही तर लाज बाळगा। अरे मी तुम्हाला विचारतो, या काँग्रेसच्या लोकांना विचारतो, खरं म्हणजे आमच्या कुठल्या स्वातंत्र्य सेनान्यांमध्ये भेद होऊ शकत नाही, सगळे आमचे मोठे नेते आहेत, पण ज्यांच्या शब्द तुम्ही घेता त्याच्यातल्या अनेक लोकांनी किती वर्ष जेल भोगली आणि अंदमानच्या कालकोठरीमध्ये ते गेले याचा हिशोब आम्हाला द्या। 10 वर्षापर्यंत अंदमानच्या कालकोठरीमध्ये कोलूचा बैल म्हणून हंटर खात भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। त्या ठिकाणी कालकोठरीमध्ये 10x8 रूममध्ये राहत असताना देखील स्वातंत्र्य लक्ष्मीचे स्वप्न ज्यांना पडत होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते। या महाराष्ट्र आणि देशातला जातीवाद संपला पाहिजे, जातीभेद संपला पाहिजे म्हणून जातुच्छेदक निबंध लिहिणारे सुधारणावादी स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि विज्ञानवादी धर्म मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। अरे सावरकरांच्या नखाची सर देखील तुम्हाला नाही, या ठिकाणी लेख कशाचे लिहिता आणि हे लेख लिहितात। मी या ठिकाणी मागणी केली काँग्रेसने आपलं पुस्तक परत घेतलं पाहिजे आणि नाही तर त्याच्यावर आताच्या सरकारने बंदी घातली पाहिजे। घेताना सावरकरांचं नाव सांगताना नाही बदलला आम्ही धर्म, मग आहे का तुमच्यात हिम्मत? हिम्मत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी टाकून दाखवा, बंदी टाकून दाखवा, आणि नाहीतर सांगा सत्तेकरता आम्ही लाचार आहोत, आम्ही सत्ता केवळ या ठिकाणी चालवणार। सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल, छत्रपती शिवरायांचा अपमान झाला तरी चालेल। कोण हे विचारतात हो, छत्रपती शिवरायांच्या वंशजांना पुरावा विचारणारे जर या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असतील तर मला असं वाटतं प्रभू श्रीरामांच्या जन्माचा पुरावा विचारणारे आणि छत्रपती शिवरायांच्या वंशजांना पुरावा विचारणारे यांच्यामध्ये फरक काय आहे? काहीच फरक यांच्यामध्ये नाही आहे। हे सगळे लोक आज सत्तेकरता या ठिकाणी एकत्रित आले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, खरं तर भीमा कोरेगावच्या नंतर ज्या प्रकारे अर्बन माओवादाचा विषय समोर आला आणि त्यातनं पुण्याच्या पोलिसांनी पुरावे जमा केले, अर्बन नक्षलवादी पकडले, ते हायकोर्टात गेले, हायकोर्टाने जामीन दिला नाही, ते सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने जामीन दिला नाही, या ठिकाणी पुन्हा हायकोर्टात गेले, पुन्हा हायकोर्टाने जामीन नाकारला, सगळ्या प्रकारचे पुरावे दिल्यानंतर देखील पवार साहेब म्हणाले याची SIT तयार करा। NIA ने त्या ठिकाणी संपूर्ण तपास आपल्याकडे घेतल्यानंतर पवार साहेबांच्या दबावाखाली आमच्या गृहमंत्र्यांनी कोर्टामध्ये सांगितलं NIA ला तपास देणार नाही। मी एका गोष्टी करता मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद देईन की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठाम भूमिका घेतली आणि तो तपास NIA कडे गेला। पण मला आज पवार साहेबांची पत्रकार परिषद पाहायला मिळाली आणि पवार साहेब म्हणाले आम्ही या ठिकाणी SIT ची मागणी करत होतो कारण यांना कोणाला तरी वाचवायचंय, आम्हाला कोणाला तरी वाचवायचंय, याकरता SIT तुम्ही मागत नव्हतात पवार साहेब, तुम्हाला भीती होती की चौकशीतनं सत्य बाहेर येणार आहे आणि सत्य बाहेर आलं तर तुम्ही या ठिकाणी जे असत्य सांगत होतात, तुम्ही या ठिकाणी जे विचारांचं प्रदूषण तयार करत होतात, तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं
याला जे वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत होतात, मतांच्या लांगूल चालना करता ज्या प्रकारचं तेढ निर्माण करायचा प्रयत्न तुम्ही करत होतात, सत्य बाहेर आल्यानंतर नेमकं हे सत्य जर बाहेर आलं असतं तर तुम्ही जो विचार मांडताय त्या विचाराला हानी पोचली असती, म्हणून तुम्हाला एसआयटी करायची होती आणि एनआयएकडे ते गेलं म्हणून तुमची तडफड या ठिकाणी चालली आहे. पण सत्य कोणी झाकून ठेवू शकत नाही, सत्य हे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि जे लोक या देशाच्या विरुद्ध षडयंत्र करतात, जे माओवादी या देशाची यंत्रणा खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात, जे माओवादी या देशामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या पाठीशी किती त्यांना घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला तरी देखील आम्ही त्यांना पाठीशी घालू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांचं जागा दाखवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींना एवढीच विनंती करतो, मला काल आपला एक कार्यकर्ता भेटला, तो कार्यकर्ता म्हणाला, भाऊ तुम्ही म्हणता लढायचं आहे लढायचं आहे लढायचं आहे, पण मग नेमकं कोणाशी लढायचं आहे? आपल्याला काँग्रेसशी लढायचं आहे, राष्ट्रवादीशी लढायचं आहे की शिवसेनेशी लढायचं आहे? म्हणलं सर्वांशी लढायचं आहे. मग म्हणाले शिवसेना तर अनेक वर्ष आपल्यासोबत होती, आपण त्यांना भाऊ म्हणत होतो, मग आज या ठिकाणी तुम्ही म्हणता शिवसेनेशी देखील लढायचं आहे? मी त्याला सांगितलं, महाभारताचं युद्ध तू बघितलं असेल, अशीच अवस्था अर्जुनाची होती. त्या ठिकाणी मैदानात गेल्यानंतर अर्जुन म्हणाला, समोर दुर्योधन आहे, तो माझा भाऊ आहे, मी त्याच्याशी लढू कसं? त्यावेळी प्रभू श्री कृष्णाने विराट रूपाचं दर्शन देऊन सांगितलं, अर्जुना तू धर्माच्या बाजूने आहे, तुझा भाऊ असला तरी तो अधर्माच्या बाजूने आहे आणि धर्माला अधर्मावर विजय मिळवावाच लागतो आणि त्यामुळे तुला त्या ठिकाणी भाऊ असेल तरी लढावंच लागेल. आज अधर्माच्या बाजूने जर शिवसेना उभी असेल तर त्यांच्याशी देखील लढाई करावीच लागेल, करावीच लागेल. आणि म्हणून त्या लढाईची तयारी आपल्याला करायची आहे. आणि म्हणून कार्यकर्ता बंधू भगिनींनो, या नव्या मुंबईमध्ये या ठिकाणी हे अधिवेशन घेण्याचं कारण काय आहे? नव्या मुंबईमध्ये पहिला प्रयोग ते करतात, जिल्हा परिषदेतला प्रयोग त्यांनी केला, पण धुळ्याला आपण त्यांना सपशेल मात दिली, तीन पक्ष एकत्रित आले, तिघांनाही धाराशाही केलं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला, 105 जागा आपल्याला मिळाल्या, या तिन्ही पक्षांना 50-50 जागा त्या ठिकाणी मिळाल्या. आणि आता महानगरपालिकेची निवडणूक येते आहे आणि मला विश्वास आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या नव्या मुंबईपासनं नवी सुरुवात होणार आहे. गणेश नाईकजींच्या नेतृत्वामध्ये नव्या मुंबईच्या महानगरपालिकेने आता अनेक चांगली कामं केली आहेत. मागच्या काळात जी कामं झाली ती आम्ही स्वतः जाऊन बघितली. देशातली एक अग्रणी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेला आज गणलं जातं आणि आज या ठिकाणी नाईक साहेबांचं नेतृत्व आहे, आमच्या मंदाताईंसारख्या रणरागिणी या ठिकाणी आहेत, भारतीय जनता पक्षाची टीम आहे, एक प्रचंड अशा प्रकारचं नेतृत्व आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, या ठिकाणी आपण या करता हे अधिवेशन घेतलं की आपल्या विजयाची सुरुवात याच नव्या मुंबईपासून आपण करणार आहोत आणि नव्या मुंबईमध्ये येणारा महापौर भारतीय जनता पक्षाचा असेल, औरंगाबादमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचाच महापौर बनेल. त्या ठिकाणी मला तर बघायचंच आहे, दानवे साहेब कोणचं तोंड घेऊन शिवसेना औरंगाबादमध्ये महाआघाडी तयार करणार आहे हे मला एकदा बघायचंच आहे. किती या ठिकाणी सत्तेकरता लाचारी स्वीकारता येते त्याचा नवीन रेकॉर्ड दानवे साहेब हा औरंगाबादमध्ये तयार होतो का हे देखील आता मला बघायचं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे औरंगाबादच्या महानगरपालिकेमध्ये आमचे दानवे दादा या ठिकाणी आहेत, पंकजाताई आहे, आमचे अतुल सावे आहेत, आमचे हरिभाऊ नाना आहेत, एक मजबूत टीम आमची आहे. मी सांगतो औरंगाबादच्या महानगरपालिकेवर देखील भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा लावल्याशिवाय आपण राहणार नाही. मी आज एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आता मैदानात उतरायची वेळ आली आहे,
आता मैदानात उतरायची वेळ आली आहे। पूर्ण ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरलं पाहिजे। मोदीजींच्या नवभारताच्या संकल्पनेमध्ये ज्या नवमहाराष्ट्राची निर्मिती होत होती ते थांबवण्याचा प्रयास, महाराष्ट्राच्या रथाला थांबवण्याचा प्रयास हे तीन पक्ष करतात। पण अश्वमेधाचा घोडा महाराष्ट्राचा हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कोणीही थांबवू शकणार नाही। आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये देशहिताकरता काम करणारं, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं एक सरकार हे आपण आणल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो, दादांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।